थोडे उतर नीची सवय. मी श्रीसंत भगवानगडाच्या परंपरेचा भगवानगडाचा विद्यार्थी म्हणजे परंपरेतला असल्यामुळे थोडस मला उदरनीची सवय, त्याबद्दल मला माफ करा. थोडस अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबार म्हणतात, बी चांगलं लावा तुम्हाला नक्की फळं चांगली मिळतील. बी चांगलं, याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ की प्रापंचिक बी नाही, ऊसाचं आहे गव्हाचं आहे असलं काही नाही. याचा अर्थ असा आहे परमार्थिक बी तुम्ही चांगलं लावा, फळ तुम्हाला चांगली मिळतील. याचा अर्थ असा आहे कर्म तुम्ही चांगलं करा, फळ तुम्हाला चांगलं मिळेल. चार वर्ग मांडतो मी आपल्यासमोर, चार वर्ग मांडतो. चार वर्ग म्हणा अजून सांगा, कंटाळा तर येत नाही ना बाबा, नाही तर बदलून कटव करूया आपण असं बस कॅशेट बदलूया. हा न कंटाळा तर येत नाही ना, व्यवस्थित चाललंय कळतंय ना. हा चार वर्ग मांडतो आई, तुम्हाला कळतंय ना माझं बोलणं, लक्षात येते ना. चार वर्ग मांडतो मी आपल्या समोर. एक वर्ग असा आहे दादा, बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे, बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. दुसरा वर्ग असा आहे, बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. तिसरा वर्ग असा आहे, बीही अशुद्ध आहे फळही अशुद्ध आहे. वा. आणि चौथा वर्ग असा आहे, बीही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. वा, क्या बात आहे. फळही शुद्ध आहे आणि फळ बीही शुद्ध आहे. एक वर्ग बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे ना, बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. विचारतो मी आपल्याला, उदाहरण घेऊया आपण. श्रीकृष्णाचं आडनाव काय होतं? श्रीकृष्णाचं आडनाव यादव. यादव बरोबर, यादव. उदाहरण सांगतो, बी शुद्ध आहे पण फळ अशुद्ध आहे. श्रीकृष्ण यादव शुद्ध आहे पण लालू प्रसाद यादव अशुद्ध आहे. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. उदाहरण घ्यायला काय हरकत आहे आपल्याला, बी शुद्ध पण फळ अशुद्ध आहे ना. दुसरा वर्ग, बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. भागवतातला विषय, हिरण्यकश्यप रूपी बी आहे, प्रल्हाद रूपी फळ आहे. हिरण्यकश्यप म्हणतो मी देवाचं नाव घेऊ देणार नाही, आणि प्रल्हाद म्हणतो मी घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बी अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. तिसरा वर्ग, धृतराष्ट्र बी आहे, दुर्योधन फळ आहे, दोन्ही अशुद्ध आहे. आणि चौथा वर्ग, बीही शुद्ध आहे फळही शुद्ध आहे. कबीर रूपी बी आहे, कमाल रूपी फळ आहे, हे दोन्ही शुद्ध आहेत. वार करायच्या जेवणासाठी स्वतःच्या पोराचं मुंडकच कापून टाकलं कबीर महाराजांनी, बीही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. आम्हाला जेवण सुद्धा नीट घालत नाहीत लोक. एक जण जेवाय नेलं म्हणे महाराज चला जेवायला, जेवायला बसलो बायकोला म्हणतोय चपाती वाढ महाराजाला, वाढ चपाती महाराजाला, वाढ. त्यांना पुन्हा मिळत नसती वाढ चपाती, चपात्या पुन्हा मिळत नाहीत आम्हाला. एक जण तर जेवण झाल्यावर मला म्हणला कस काय झालं जेवण, स्वयंपाक कस काय झाला, म्हणला नंबर ये. मला म्हणला घरी हेच खातात का, मग घरी काय गाजऱ्या गवत खातो का, आम्ही काय सांगावं आपल्याला, आमची काय बेवार सावला दे का, काय काय सांगा नेमकं, आता काय काही विचारतात. एक जण माझ्या पाया पडायला, जय हरी. म्हणलं जय हरी, 200 रुपये घ्या. म्हणलं द्या, मी अभि घेतले तुली खिशात आमच्या मंडळीत. मी आणलं बर, गरोदर आहे. मी आणलं बर, मुलगा होईल का मुलगी. आणि मग मला कळलं हे 200 रुपये सोनोग्राफीचे, म्हणून बाहेर व्हायला म्हणून इकडे आलाय. म्हणलं काय करता, नंतर कळलं. आता काय करावं, काय करावं, आपल्याला कळतं का ते वसायला कळतं, ती भगवी लुंगी दाढी फिटी फेटा त्यांचा ते, आणि त्यांचं सोरण केन तानमचिंद्रनाथ गोरक्षनाथ बाबा जन्मले उकांडी हात हे वाहन वाहन. तुमच्याकडे येतात का नागपंती, मग खेड्यापाड्यातल्या बाया सुपा धान्य देतात, बाबा धान्य घ्या. ती जातलं बेकार असते, ती बोल देत नाही. बाबा कुणाचं घेत नाहीत माय, अंगाला राख लावली बैरागी झालो नागपंतातला, भिक्षा मागण्याकरता फिरत नाही बाबा गाणगापूरला चालला माय. एक मनातली गोष्ट तुला सांगतो भाई, काळा कपडा कधी घालू नकोस. आमुष्याला पौर्णिमेला कमरेत दुखतं तुझ्या, लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं जमत नाही. बाई म्हणली एकदम बरोबर, एकदम जन्म हा अजून जमलं नाही, एकदम बरोबर. या बाबा, या बाबा बसा, बाबा चहा घ्या, बाबा दूध घ्या. बाबा कुणाचं घेत नाहीत माय, तुला द्यायचं असेल तर 4-5 किलो तांदूळ दे माय. बाबा आता नदीक चालले कशाला, हा मनन मासे धरा. मी का उक्त घेतलं का सगळं, हे मी का शिकून घेतलं. यदा कदाचित आपले कीर्तन बंद झाले तर जगायला मार्ग असावा, बाकी काही नाही. आपलं कीर्तन बंद झाले तर आपलं जगायला असावं काहीतरी. आपलं एगळ्यात पीटी अडकायची का बस स्टँड, 200 महाग नाही तर आपलं काय करता. हा असू द्या, चला लक्ष द्या. मुद्दा कुठे आपला, विषय कुठं, कुठपर्यंत आलता आपलं. बीही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे, बीही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. महाराज काय झालं सांगतो ऐका. वारकऱ्याची दिंडी कबीर महाराजांच्या घरी आली. ऐका, थोडं लक्ष द्या. कबीर महाराजांच्या घरी दिंडी आली, आणि दिंडी आल्याच्या नंतर कमाल पळत पळत गेला आणि सांगितलं, बाबा वारकरी आपल्या घरी आले. वारकरी आलेत म्हटल्याच्या नंतर कबीराच्या एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते, एका डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू. विचारले कमाल, बाबा आनंद अश्रू ठीक आहे पण दुःखाचे अश्रू का? त्यावेळेला कबीर महाराज सांगतात, तुम्हाला वारकरी घरी येणार या गोष्टीचा मला आनंद होतोय, पण ते घरी आल्याच्या नंतर त्यांना खाऊ घालायला आपल्या घरात काहीच नाही ना, याचं दुःख होत आहे.
कमल म्हणला बाबा काळजी कशाला करताय बाबा, देव जोडे तरी करावा अधर्म. देव जर जोडत असेल तर अधर्म करायला काय हरकत आहे बाबा. आपण चोरी करू ना बाबा, आपण चोरी करू, काय बोलतोस रे. हा आपण चोरी करूया, चोरी करू, काही अडचण नाही, चोरी करूया. आपण रात्री 12 वाजता गेले बघा दुकानदाराच्या घरी, असं छिद्र पाडलं, जुन्या काळातले ते मातीच्या भिंती असायच्या, पाडली भिंत, मध्ये प्रवेश केला. आणि मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर किती इमान, चोरी सुद्धा किती इमानदारीच होती ऐका. कबीर महाराज सांगतात कमाला लागल तेवढंच घेरे बाबा, आपल्याला यातला एक घास सुद्धा खायचं नाही, आपल्याला खायचंच नाही, वार तरी जेवले पाहिजे तेवढंच घे, बाकी आपल्याला नको, काहीच नको. यातलं घेतलं सामान घेतलं आणि हळू बस दुकानदार जागा होईल. आणि बाहेर निघायच्या टायमाला व्हायचं ते झालं, डब्याला पाय लागला, खडखडून वाजला डब्बा आणि दुकानदार जागा झाला. कमाल पळायला लागला, पण पळत असताना दुकानदारानं असा पाय पकडला, मुंडक कमाल कबीर महाराज ओढतायत आपल्या मुलाचं आणि पाय चोर आहे म्हणून दुकानदार ओढतोय. त्यावेळेला कमाल कमाल म्हणतोय कबीराला, बाबा तुमच्या घरी वारकरी जेवले पाहिजे असं वाटतं ना तुम्हाला बाबा. हो रे वारकरी जेवले पाहिजे बाबा, तुमच्या घरी जर वारकरी जेवले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल बाबा तर मी एक करा बाबा, तलवार आणली का बाबा. म्हणे हा आणली ना, काही दुसरी भिंत पाडायची का. नाही बाबा भिंत नाही पाडायची. मग काही काठी तोडणार नाही का. नाही काठी नाही तोडायची. आता माझं मुंडक तोडायचं. काय बोलतोस रे कमाला. हा बाबा हा ना का कशासाठी ऐका. किती इमानदारी होती बाबा. मुलगा म्हणतोय बापाला, बाबा सकाळ जर झाली, सकाळ जर झाली आणि जर कळालं हा मुलगा कबीराचा आहे तर लोक म्हणतील की हे दिवसा भजन करतात आणि रात्री चोऱ्या करतात. नाव जाईल बाबा, इज्जत जाईल तुमची. आता मी मेलो तरी चालेल पण तुमची इज्जत जाता कामा. वारकरी जेवले पाहिजे तुमच्या घरी गेले तरी चालेल. कबीरा आपल्या डोळ्यावर पांघरून घेतलं, ऐका काय गोड आहे बस, तोंड बांधून घेतलं आणि हातात हातात तलवार घेतली आणि स्वतःच्या पोराचं मुंडकं कापून टाकलं. मुंडकं कापलं, पिशवीमध्ये घेतलं, घरी गेले, सामान दिलं बायकोच. बायकोनं विचारलं काय हो मुलगा दिसत नाही, कमाल कुठं आहे. कबीराचे डोळे पायान डबडबले, हात जोडले, कबीर महाराज बायकोच्या पाया पडले आणि सांगितले बघ वारकरी जोपर्यंत जीवन जात नाहीत ना तोपर्यंत तुझ्या डोळ्यात पाण्याचा थेंब आला नाही पाहिजे. मुलाचं मुंडकं कापून आणलंय, हातात बायकोच्या पिशवीत मुंडकं होतं ना ते दिलं. बाईनं ते मुंडकं असं फुंडीला अडकून ठेवलं. आई मी तुम्हाला विचारतो, तुमच्या मुलाचं मुंडकं जर असं कापून ठेवलेलं असेल तुम्हाला जर स्वयंपाक करायला आलं तर कराल तुम्ही. बाईनं गाणे गाऊन स्वयंपाक केला, गाणे गाऊन स्वयंपाक, गाणे गाऊन स्वयंपाक केला. स्वयंपाक झाला, वारकरी जेवले, निघाले. आता थोडं लक्ष द्या बारीक ऐका. समोर बिगर मुंडक्याचं जे शरीर होतं ना त्याला फासाव दिलं होतं सुळावर, सुळावर चढवलं होतं. आणि वारकरी असे चालले होते सुळावर देत असताना बिगर मुंडक्याचं शरीर वारकऱ्याला असं हात जोडून नमस्कार करत होत. राम राम मुंडकं नव्हतं त्याला, पण राम राम घालत. एक सगळ्यात मागत चालणारा वारकरी होता, त्यानं बघितलं तो काय म्हणला माहिती का, कबीरा कोणाचं पोरग येते त्याला मुंडकं नाही तरी वारकऱ्याला नमस्कार घालते. नक्की वारकर येत असलं पाहिजे, नक्की वारकर येत असलं पाहिजे. अरे कबीर महाराजांचे डोळे पाण्याने डबडबले. कबीर महाराज सांगतात महाराज काय करायचं तुम्हाला, जाणं तुमच्या पायात चप्पल नाही, तुमच्या पायात चप्पल नाही, काय करायचंय कशाला, तुम्ही जा. नाही सांग तुला माहीत पाहिजे पोरग कुणाचं आहे, काय करताल बाबा, याचं जर मुंडकं असलं ना त्याला मी जिवंत करेन. ज्या वारकऱ्याने कबीर महाराजाचा खांदा दाबला ते वारकरी नव्हता, तो पंढरपुरातला देव होता. देवानं केलं काम आहे. मला बाकीचा इतिहास सांगायचं नाही, मला तुमच्या पुढे एवढंच मांडायचंय. बीही शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ ओमटी, अमृताची फळे अमृताची वेली पुढे तेची चाली. ऐशियाचा संग दे नारायणा, ओलावा वचना जयाचिया. शुद्ध आहे. सुरुवातीला एक वाक्य मांडलं होतं मी आपल्या समोर, महाराज या अभंगाच्या माध्यमातून परमार्थाचा कार्यकारण भाव मांडतात. महाराजांना जे या ठिकाणी बीज सांगायचे, प्रापंचिक बीज सांगायचं नाही, परमार्थिक, परमार्थिक बीज तुम्ही लावा, फळं तुम्हाला चांगले मिळतील. आणि त्यातलं पहिलं फळ अभंगाच्या दुसऱ्या चरणात मुखी अमृताची वारे.
महाराज सांगतात पहिलं फळ आहे त्याची वाणी अमृतासारखी होईल मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी माझ्या दादानो बोलताना गोड बोलू जा ऐका माझं फार महत्वाचं घेऊन जा घरी प्रेमानं बोलू जा गोड बोलू जा काय करायचं आपल्याला अरे एक दिवस काळ येईल होऊन जाईन आपल्याला त्यापेक्षा गोड बोलत जीवदगी जीवदगी एक किराये का घर एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़े उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली मरण येणारच आहे मरण तर येणारच आहे पण गोड बोल जा प्रेमानं बोल जा आनंदानं राहत जा आम्ही आमच्या जीवनामध्ये आजपर्यंत कधीच मला धन्यवाद हा शब्द सुद्धा आवडत नाही आणि आशीर्वाद हा शब्द सुद्धा आवडत नाही कारण धन्यवादामध्ये सुद्धा वाद आहे आणि आशीर्वादामध्ये सुद्धा वादच वाद काय करायचा जीवनामध्ये वाद नसलाच पाहिजे आम्ही आमच्या जीवनात अजून वाद हा शब्द ऐकू नको आम्हाला नको वाटतं दादा कोणता दिवस कसा येईल काय सांगताय मला क्या भरोसा आहे इस जिंदगी साथ देती नहीं साथ देती नहीं ओ किसी क्या भरोसा आहे इस जिंदगी काय गॅरंटी दादा सांगा काय गॅरंटी आम्ही आमच्या जीवनात नाही रो तुम्ही माझ्या गाडीमध्ये 8 दिवस फिरून बघा मग कळेल बस असं असं नाही कळणार तुम्हाला आम्ही बस आम्ही अनुभव कोण म्हणत रे दादा कोण म्हणतं परमार्थ परमार्थिक आहेत आम्ही कोणी परमार्थिक नाही दादा मी तर या मताचा माणूस आहे एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही 5 किलो गोड तेल नेऊन देत असाल 5 किलो गोड तेल नेऊन देत असाल एखाद्या मंदिरात तर माझी विनंती तुम्हाला 2 किलो द्या आणि राहिलेलं 3 किलो गोड तेल एखाद्या गरीबाच्या घरी नेऊन द्या आणि त्याला मला फोडणी टाकून खात जा देव तिथे भेटलो मला गरीबाच्या घरी दे गरीबाच्या घरी एखाद्या मुली बस एखाद्याच्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल तर एखादी अन्नदानाची पंगत घाला मी नुसतं सांगतोच नाही बाबा मी आता आनंद घेतोय खूप आनंद घेतो मी माझ्या वर्षाला 50 स्त्री पंक्ती राहत असतील गरीब मुलीच्या लग्नामध्ये वाचायचा आनंद घ्यायचा काय पैसा 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 काय करता पैसा आम्ही कमवतो पण याचा विनियोग चांगल्या पद्धतीने खर्च करतो आम्हाला तरी काय करायचं आम्हाला तरी कोण आहे पाठीमागं पुढं आम्हाला कोणी नाही आम तो फकीर आहे आम्हाला काय आम्ही याचा आनंद घेतो आनंद घेतो एखाद्याचं अनाथ लेकरू असेल तर आम्ही दत्त घेतो शिक्षणाकरता काय आपल्याला एवढं एवढंच करायचं नाही लोकांना
लोकांना दिसू दे हे काम. मी उग विषय निघला म्हणून सांगतो, मी कधी बोलत नाही लोकांना दिसू द्या, पण देवाला दिसलं पाहिजे ना. उदाहरण सांगू तुम्हाला, आंधळा मनुष्य देवाच्या दर्शनाला गेला, आई लक्ष द्या, आंधळा मनुष्य देवाच्या दर्शनाला गेला आंधळा, आणि तिथं डोळ्यावाला एक होता, आणि आंधळ्याला डोळ्यावाल्याने विचारलं, हे आंधळ्या कशाला आलास देवाच्या दर्शनाला, तुला काय देव दिसतो का काय. आंधळा म्हणला, हे राजा मला नाही देव दिसत, पण माझ्या देवाला तर मी दिसतो ना. लक्षात येते की मला काय म्हणायचं, जाऊ द्या लोकांनी नाही चांगलं म्हणू द्या आम्हाला, आम्हाला नाही कुणी बस तुम्हाला माहित नसेल आम्ही काय करतो, पण वर गेल्याच्या नंतर देवाला तर माहिती ना आम्ही काय करतो, आम्ही तुम्ही दिलेल्या पैशाचं काय करतो हे देवाला तर माहिती ना. दादा धाब्यावर बसला तर 10-10 हजार संपल्याशी उठत नाहीत रे, तुम्ही उठत नाहीत रे, मला माहितीये, मला चांगलं माहितीये. हा मला सांगा, निवडणुकीचं ज्यावेळेला नारळ फोडायचं असतं प्रचाराचं, त्यावेळेला तुम्ही मंदिरात जाता ना, बरोबर आहे ना, मंदिरात जाता, मंदिरात जाऊन नारळ फोडलं जाते. मला असं वाटतंय निवडून आल्याच्या नंतर तुम्ही मंदिरातच जाता का, तुम्ही मंदिरात जाता पहिल्यांदा मंदिरात काय राहिला हे काय घेऊन बसलाय, हा काय रे बाबा, हे सगळं सोडून द्या कडे. हा किसी के काम जो आए उसे इंसान कहते है, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते है, कभी सुख है कभी दुख है इसी का नाम जीवन है, जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते है, खरा को एक ची धर्म जगाला प्रेम अरबा करा तो एक जे धर्म जगाला प्रेम अरबा काय गोड आहे महाराज, मनच अजून नव्हती एकूण मी कला मनीजा पाणी करत बसण्यापेक्षा मनीजा प्रभूची बंधु मानावे जगाला प्रेम अरबावे, धर्म जगाला प्रेम अरबावे. मना बर मना बर मना बर खरा तो धर्म जगाला म्हणायचं सुद्धा जेवढे तर कधी प्रेम करणार. अरे प्रभूची लेकरे सारी दयाला सर्वही प्यारी, समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे. आपलं चाललेलंच आहे खरा तो एकचे धर्म लोकाचे. महालक्ष्मीच्या देवीला तुम्ही चालला असाल, महालक्ष्मी देवीला तुम्ही चालला, गाडी तयार केली बॅग आहे, आता बस फॉर्च्युनर गाडी आहे, गाडीमध्ये बॅग आहे, डिक्कीमध्ये टाकलेले आहेत, लक्ष द्या फार महत्वाचे, बॅग आहे डिक्कीमध्ये टाकलेल्या, पिंट्या बसला का, बबली बसली का, वाऱ्या बसला का, गोट्या बसला का, सगळे बसले बस, हा मम्मी बसली का, सगळे बसले, पापा बसले, सगळे बसले, ड्रायव्हर सुद्धा आता बसलेला आहे, 1 लाख रुपयाची अशी गट्टी खिशामध्ये टाकली आहे, खर्च करून यायचंय आता, बस एन्जॉय करायचंय, मस्ती करायची, 1 लाख रुपये खर्च करायचे, बस बोर झालाय आता घरी राहून राहून, 1 लाख रुपये खिशामध्ये टाकलेले आहात तुम्ही आता, ड्रायव्हरही बसला आहे आता, गाडी चालूही केली आहे साहेब. ओ पाटील पाटील माहितीये मला, महालक्ष्मी देवीला तुम्ही चालला आहात, या टायमाला तुम्हाला हटकणं, या टायमाला तुम्हाला बोलणं बरं दिसत नाही हो साहेब, पण अचानक माझ्या मुलीचं लग्न जमलं हो साहेब, फक्त 50,000 रुपयाची गरज आहे हो साहेब, महालक्ष्मी देवीचा दौरा कॅन्सल करा आणि या महालक्ष्मीचं लग्न लावून द्या, एक दिवस ती महालक्ष्मी तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला तिथं जायची गरज नक्की नाही. मरताना देवाचं नाही तर तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही साहेब, त्या आजाराची गरज माझ्यासाठी नाही, माझ्या मुलीकडे बघा साहेब, माझ्या मुलीकडे बघा, द्या आजाराची द्या, त्यानं 10,000 रुपये म्हणला ना साहेबांनो, 50,000 रुपये काढावे त्याला द्यावे, महालक्ष्मी देवीचा दौरा कॅन्सल करावा आणि त्या गरीबाच्या मुलीच्या लक्ष्मीचं लग्न लावून द्यावं, तुम्हाला तिथं जायची काय गरज आहे दादा, ती देवीची हा विषय जर मला माणूस की हा विषय जर पटवून द्यायचा झाला मला 4 तास लागतील बघा, फक्त माणूस
आणि मी माणुसकी सगळ्याच्या अंतकरणाचा माणूस असू द्या. माणुसकीत असली पाहिजे ना, काय पैसा पैसा घेऊन बसला तरी तुम्ही काय पैसा पैसा. तुम्हाला बघायचंय तुम्ही किती श्रीमंत आहात. तुमच्या डोळ्यात दोन थेंब पाणी होत्या आणि ते दोन थेंब पाणी पुसायला किती जणांचे हात समोर येतात ते हात आधी मोजा, त्याच्या तुमची श्रीमंतीकडे. नोटानं कुठे श्रीमंती कळत असते का? अरे माझ्याजवळ किती पैसा आहे तुम्हाला काय माहिती? माझ्या बँकेतलं अकाउंट तुम्ही बघितले का जाऊन? आम्हाला आमचा अजून बँकेत अकाउंट सुद्धा नाही बाबा. तुम्ही कुठेही चेक करा बाबा, तुम्ही शिकलेले आहात सगळेजण. बस माझ्या नावाचं कुठेही चेक करा, कुणीही बँकला चेक करा, माझं अजून अजून अकाउंट नाही बाबा. नाही नाही नाही, आलेला पैसा असा जातो रे बाबा. परमार्थ काय? गोशाळेसाठी, अनाथ आश्रमासाठी, बस गोर गरिबांच्या कशा लग्नाच्या कष्टासाठी जातो आमचा पैसा बाबा. आम्ही नाही, नको आम्हाला. प्रपंच करत नाही असं आमचं मत नाही. आम्ही प्रपंच करतो, आम्ही प्रपंच करतो. आम्ही प्रपंचाबरोबर जेवढं होईल ना तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करतो. एक दिवस मरावं लागेल ना महाराज. काय येणार आहे सोबत राजा सांगा ना. पैसा काय, लाख रुपये पगार आहे तुमच्याकडे. बस बंगला बांधायला सुरुवात केली, वास्तू शांतीच्या पत्रिका छापल्यात एका माणसानं. आता परवाची गोष्ट आहे, माझंच कीर्तन आहे, परवा होतं माझं कीर्तन. वास्तू शांतीच्या पत्रिका छापल्यात आणि काल त्याला अटॅक आला आणि मेला हुआ. काय घडलेली घटना आहे. परवा माझं कीर्तन होतं वास्तू शांतीच, मला फोन आला की महाराज असं असं झालं. काय घेऊन बसलं त्याच्या सगळं बाजूला सोडून द्या आणि थोडी माणुसकी जपा. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सुंदर देवानं देह दिला, किती सुंदर आहे. हे नाक इथंच दिलं, काय गरज होती तर तिची पाठीला जागा होती ना. देवाला माहिती हे नाक जर पाठीला असतं तर जेवायला दोन तास लागले असते. घास घ्यायचा, पाठीला दाखवायचं, तोंडाचा. नाक परीक्षा करत, चांगलं असेल तर इन, वाईट असेल तर आऊट. बरोबर. बरं हे नाक पुढ्या दिल्या, हे नाक पड्या, या खालीच का दिल्या असत्या? वरी द्यायला पाहिजे त्या. देवाला माहिती ह्या जर वरी असत्या तर वारक्या वारक्या लेकरांनी खेळताना माती भरली असती, म्हणून देवान खाली दिली. चॅप्टर आहे ते. बरं हा, देवाने वरून प्लास्टर केलं. हे प्लास्टर काय गरज होती या प्लास्टरची, कातड्याची? देवाला माहिती हे प्लास्टर जर नसतं तर फुग्याव फुगा फुग्याव फुगा बाहेरच निघला असता. म्हणून देवानं गड्यालाच दाढी पिशा दिल्या, बायाला का नाही दिल्या सांगा ना. का नाही दिले? देवाला माहिती बायाला मेकअप करायचा लई नाद आहे. गडी जर दिवसातून दोनदा दोनदा दाड्या करते तर बायाने दिवसभर दाड्याच केल्या असते, भाकरी कोणी केल्या. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. तिसरं फळ आहे सर्वांग निर्मळ, चित्त जयसे गंगाजळ. अंग निर्मळ करा. आलं बघा तिथंच माझा विषय फार माझ्या, मला जो विषय आवडतो त्या विषयातच इथं बघा. हे अंग निर्मळ ठेवा, अंग निर्मळ. अंग म्हणजे काय? वरून अंग निर्मळ ठेवायचं, कपडे असलं नाही असलं नाही, अंतकरण निर्मळ ठेवा. नाही निर्मळ मन काय करील रामदेव बाबाची साबण. नाही काय करीन रामदेव बाबाची असू द्या, असा कुणाची असू द्या, काय करायचं आपल्याला? बरोबर आहे की नाही? हा, मन निर्मळ पाहिजे, अंतकरण निर्मळ पाहिजे तुमचं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तेथे. देव मधी राहील फक्त मन निर्मळ ठेवा. आणि असं जर असेल तर मग तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप, या तिन्ही तापाची निवृत्ती. पण आशीर्वाद द्यायला महात्मा तसा लागतो, ओरिजिनल पाहिजे. माझा तर लागतच नाही कोणाला आशीर्वाद, मी देत नाही कोणाला. मी गेल्या वर्षी तयार झाला, म्हणलं जा तुझं कल्याण होईल. यावर्षी माझी भेट झाली, म्हणलं कसं काय बरं आहे का? हा हो म्हणला, 10 एकर 1 लाख. एवढा काही पांढऱ्या पायाचं नाही बरं का मी. उदाहरण सांगायला एवढा काही पापी नाही मी, असं काही नाही. माझी बात नाही, तुम्ही माझ्या गाडीत फिरा 8 दिवस, चला माझ्या सोबत, कळेल तुम्हाला. हा नाही एवढा काही, तुम्ही म्हणता नाही लई पांढऱ्या पायाचं, ह्याला पुन्हा बोलू नका बा, असं काही नाही. असं काही असू द्या, चला. हा मी एज्युकेटेड, मी शिकलेला आहे, तसं काही अजिबात. लक्ष द्या, मुद्दा आपला इथे, विषय आपला इथे, प्रयासाठी खास मोठ चाललाय. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. स्टेटस सांगू येत जाता जाता. आजच्या कीर्तनात एक स्टेटस सांगतो मोबाईल मध्ये ठेवायला, तुम्हाला फार गोड आहे, सांगतो जाता जाता. ऐका, देवाला कधी सांग जाऊ नका आमच्या अडचणीले मोठे. नीट ऐका, नीट ऐका, फार गोड सांगतो. बघा शेवटचे जाता जाता, तुम्ही लिहून ठेवा, वाक्य लिहा, इतरांना पाठवा, मेसेज करा, फार सुंदर आहे. देवाला कधी सांग जाऊ नका आमच्या अडचणीले मोठ्या. अडचणीला सांग जा आमचा देवले मोठा आहे.
लक्षात आले अडचणीला सांगत आमचा देव मोठा आहे. त्याच्या मनात आलं ना काय करायचं ती बघून घ्या. आणि त्याच्या मनात आले आपलं काय चलतं दादा. देवाच्या मनात आले गेल्या वर्षी देवाच्या मनात आलं त्यानं चट नोटा बंद केल्या. काय केलं आपण बायांनी एवढे पैसे लोकून ठेवले एका धक्क्यात बाहेर निघाले. काय आले देवाजीच्या मनात सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी वाजवून भजन करा. आणि मग राहिलेला भाग आपण होऊया. आज 10 मिनिटांमध्ये थांबणार आहोत आपण. यशोदामाईचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे सगळ्यांनी. तुम्हाला असेल मूड तर वाजवा, टाळ्या नसेल तर राहू दे. त्याच्या लोक बेजर करायचं आला तेच उपकार आहे. तुम्ही पुढे टाळ्या वाजवा. मी कधी त्रास देत नाही लोकांना. आपलं गुढी गुढीने घ्यायचं. कीर्तन झाल्यावर जवळ येतात, 10-5 रुपये देतात. काय करायचं आपल्याला तुमच्याकडे आहे का पद्धत अशी? कीर्तन झाल्यावर पैसे देऊन पाया पडायचे नाही का? आजपासून सुरुवात करा चांगली पद्धत. आपलं झालं विनोदानं, पण बाया म्हणते माय मी याला पैसे मागायला पाहिजे. आम्ही तर पैसे नाही आणले. नसू द्या पैसे, मी सोनं बी घेतोय काही अडचण नाही. सगळ्यांनी मोठ्या प्रेमा नाही बाबा. तुम्ही दिले तरी कुठं जाणार नाही, ते चांगल्या कामाला जाणार आहेत. त्याच असं आमचं मत नाही. दिले तरी कुठं जाणार भाऊ, द्या आम्ही म्हणत नाही. पण जर तुम्ही दिले तर ते वाईट कामाला जाणार नाही. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने काळी वाजून भजन करा. विठोबार माझ्या लक्षात आला हरामुळे राजीव गांधी मेले होते. राहू द्या त्यांच्या लढ्याला. यशोदाबाई गोपीचंद शिंदे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध. बघता बघता 2 तास कसे गेले आपल्या लक्षात नाही आलं. काय होत, वेळ झाला की लोक होतात बोर आणि महाराजाला येतो जोर. असं होत, वेळ झाला की लोक बोर होतात. महाराज म्हणतात काय म्हणतात तुकाराम महाराज, तुझा उर्रक म्हणजे लोकाला जेवायचं असं फार काम आहे. लक्ष 5 मिनिटं घेऊ आपले. स्वच्छ जीवन जगा, निर्मळ जीवन जगा, अंतकरणापासून जीवन जगा. बोलू नका. ज्ञानोबा नावाची पठडी आहे रेल्वेची, तुकोबा नावाची पठडी आहे रेल्वेची. आणि ज्ञानोबा आणि तुकोबा नावाच्या रेल्वेच्या पठडीवर शरीर रूपी रेल्वेचा डब. आचार्य मामा बोलू नका. ओ ओ तिकड बोलू नका ना. तुम्ही किती गोंधळ घालता हो. बोलू शांत बसा जरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा आणि तुकोबा नावाच्या रेल्वेच्या पठडीवर शरीर रूपी रेल्वेचा डबा नेऊन मांडला आणि सरळ रस्त्यानं प्रवास केला की एक दिवस देव भेटल्याश्वर आला. फक्त पठडी सोडून निर्व्यसनी जीवन जगा. व्यसनापासून बाजूला राहा. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले दारूपाई व्यसनात. मी शाळेत असताना मला एक कविता होती, फार सुंदर होती. गुटका चगळताना मजा वाटली, जन्माची तुला ही सजा भेटली. पचकन थुकला अन परवड झाली, थुंका अंगावरी गेला बसली काना खाली. तूच तुझ्या करणीचे भोगशील भोग,
टीबी कॅन्सर तुला झडला कर्करोग. इथं बसलेली प्रत्येकाची इच्छा असते नाही, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. वाटत ना व्यसन सगळ्याला विनंती दादा जमलेल्यांना, दारू पासून, व्यसनापासून, गुटखा तंबाखू पासून बाजूला राहा, एक विनंती. आणि दुसरी विनंती, हर बात को तुम भूलो भले, मा बाप को तुम मत भूलना, उपकार इनके लाखो है. सगळ्याला विसरा दादा, पण जीवनात माईला आणि बापाला कधी विसरा. आई वडील आई वडील असतात. मी प्रश्न विचारू सुरुवातीला, उत्तर द्याल मला तुम्ही, बोला. मुलगा जन्माला आल्याच्या नंतर मुलाला आई ही कितव्या दिवशी कळत असते, बोला. हा, दोन चार उत्तर इकडून द्या, दोन चार उत्तर इकडून द्या. मुलगा जन्माला आल्याच्या नंतर मुलाला आई कितव्या दिवशी कळत असते, बोला, पटकन बोला. पुढे जायचं आपण, वा बरोबर. हा, पहिल्या दिवशी. शाबास. हा, इकडे बोला. मुलगा जन्माला आल्या मुलाला आई कितव्या दिवशी कळते? हा, पहिल्या दिवशी. तुमचे मत पहिल्या, तुमचे मत पहिल्या. इकडे मागे. हा, पहिलाच दिवस आहे का तुमचा? पहिल्या दिवशी. इकडे सांग. मुलगा जन्माला आल्याच्या नंतर मुलाला आई ही कितव्या दिवशी कळते? हा, कितव्या दिवशी कळत असते? बोला बोला बोला. ज्याला जे ऐकते फाशी द्यायची नाही, देव का आहे ते बरोबर. वा वा, कोण म्हणलं? जन्माला आल्या बरोबर कळत असते. तुमचं मत आहे पहिल्या दिवशी कळते, तुमचं मत आहे जन्माला आल्या बरोबर कळते. हा, अजून कितव्या दिवशी कळते म्हणतोय? कितव्या दिवशी? पहिल्या दिवशी. अजून काही उत्तर आहे का? अरे, मुलगा जन्माला आल्याच्या नंतर मुलाला माय पाचव्या दिवशी कळते, मुलाला माय बाराव्या दिवशी कळते, मुलाला माय पहिल्या दिवशी कळते, मुलाला माय काही जन्माला आल्या बरोबर कळते. हे सगळ्याचे उत्तर आहे. तुम्ही सांगू द्या मला, मुलगा जन्माला आल्याच्या नंतर मुलाला माय ही जीवनातून निघून गेल्याच्या नंतर कळत असते, मेल्याच्या नंतर कळत असते. आणि जर पहिल्या दिवशी कळाली असती तर त्याच मुलानं मोठं झाले तुमऱ्या तुमच्या कमरात लाता घालून तुम्हाला घराच्या बाहेर काढलं नसतं ना दादा? मेल्याच्या नंतर कळत असते.